महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. भाजपचा गटनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची निवड जी आहे ती करण्यात येते आहे. विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन महाराष्ट्रात निरीक्षक म्हणून येणार आहेत. विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री तर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हे दोघं महाराष्ट्र मंडळाच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करणार आहेत. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. राहुल, काय अपडेट? 23 तारखेला निकाल लागल्यानंतर आठवडा उलटला असला तरी भाजपचा विधिमंडळ गटनेता जो आहे तो निवडला गेला नाही. आणि याचसाठी ज्या पद्धतीनं भाजपची एक पद्धत आहे भाजप पक्षामध्ये, सुरुवात आधी केंद्रीय पथकाकडून निरीक्षक जे आहेत ते दोन पाठवले जातात. याच निमित्तानं दोन महत्वाचे निरीक्षक, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, या दोघांची नियुक्ती जी आहे ती महाराष्ट्रात निरीक्षक म्हणून केली गेलेली आहे. उद्या दुपारपर्यंत हे दोनही निरीक्षक महाराष्ट्रात पोहोचतील आणि सर्व विजयी भाजपच्या आमदारांची बैठक जी आहे ती पार पाडली जाईल. याच बैठकीमध्ये केंद्रीय निरीक्षकांकडून जो प्रस्ताव जो आहे तो ठेवला जाईल आणि त्याच निमित्तानं विधिमंडळाचा भाजपचा गटनेता म्हणजेच भाजपचा मुख्यमंत्री निवडला जाईल असं म्हणायला हरकत नाही. आणि विशाल, जो लांबलेली चर्चा होती, लांबलेला प्रवास जो होता, तो आज अखेर या निरीक्षकांच्या नेमणुकीनंतर थांबलाय असं म्हणावं लागेल. उद्या दुपारी साधारण हे निरीक्षक मुंबईत दाखल होतील आणि सर्व भाजपच्या आमदारांना या बैठकीसाठी निमंत्रण दिलं जाईल हे देखील कळत आहे. विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल.